अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या नियमांकडे तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे आता येथील न्याय विभागाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. एका नव्या आदेशानुसार आता कोरोना व्हायरसचा धोका दुसऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्यांना येथे दहशतवादी समजण्यात येणार आहे. मुंबईत एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 5 पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. सकाळी वाशीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला 23 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राज्यात आणखी 5 रुग्ण आढळले. कोरोनाग्रस्तांची संख्या 130 वर. कोरोनाचा विळखा वाढत चालला असून राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 न वाढला आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 130 वर पोहोचली आहे. सांगलीत 3, कोल्हापूरमध्ये 1 आणि पुण्यात 1 रुग्णाला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात आज कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील संचारबंदीमुळे ठाणे शहर पोलिसांवर कमालीचा ताण वाढला आहे. सकाळी 6 ते 10 अशी तब्बल 15 ते 16 तासांची ड्युटी झाल्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. देशात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आज केंद्रातील मोदी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. यावर सरकारचा हा निर्णय योग्य असून सरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्राची विक्री बंद झाली आहे, पण आता पुन्हा वाचकांच्या हातात वर्तमानपत्र मिळणार आहे. येत्या 1 एप्रिल पासून वर्तमानपत्र विक्री पुन्हा सुरू होणार असून मुंबईत झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय झाला आहे. त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वर्तमानपत्र विक्री सुरू होणार आहे. चीनमध्ये जन्माला येऊन जगभरात मृत्यूचे तांडव मांडणाऱ्या कोरोनाच्या जागतिक साथीच्या भारतातील रुग्णांच्या संख्येत आज 650 टप्पा ओलांडला आहे. देशभरात 26 राज्यांमधल्या 100 जास्त जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळपर्यंत 654 रुग्ण दाखल झाले. यात 37 विदेशी रुग्ण आहेत. 34 जणांचा बळी गेला असून 43 जण आतापर्यंत बरे झाले आहेत. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसाने अनेक देशांना आपल्या विळखात ओढले आहे. असे असताना चीन इटलीसह भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगभरामध्ये 4,71,060 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यातील विशेष बाब म्हणजे 1,14,218 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे, मात्र राजधानी दिल्ली गेल्या 24 तासात एकही नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. इटली सारख्या देशांवर भारी पडलेला असतानाच भारताने मात्र कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी भारताने पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. देशातील 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. ही कठोर पावलं भारत उचलत आहे. त्यांनी ही कामगिरी अशीच सुरू ठेवावी असं मत जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कार्यकारी संचालक जे रेयन यांनी भारताच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. कोरोना व्हायरसने सध्या चीन, इराण, इटली, स्पेन असा प्रवास सुरू केला असताना जागतिक आरोग्य संघटनेने वेगळा इशारा दिलाय. येत्या काही दिवसात अमेरिका हा देश कोरोना व्हायरसचा केंद्रबिंदू होईल असा इशारा संघटनेने दिलेला आहे. त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. अमेरिकेत नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा वेग लक्षात घेऊन हा इशारा देण्यात आला आहे.